हाय फ्रेंड्स, वेलकम टू यूट्यूब चैनल डॉक्टर कीर्ति लोखंडे। 7 दिवसांचा डाएट प्लैन आपला चालू आहे आणि त्यानुसार 5व्या दिवशी लंच मध्ये काय घ्यायचं याचा वीडियो आज मी अपलोड करीत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे मटकीचे सॅलड, त्यासोबत पुदीना चटणी आणि व्हेज इडली। मोड आलेली मटकी 1 वाटी घेतलेली आहे आणि यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले कांदा, टोमॅटो, खीरा आणि कोथिंबीर घालायचे आहे। भिजवलेले शेंगदाणे यामध्ये थोडेसे घालायचे आहे आणि खोबरं बारीक कापून किंवा किसून घ्यायचं आहे। काळे मणके सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत। यामध्ये आपल्याला चवीनुसार लिंबू पिळायचं आहे आणि काळा मीठ यावर भुरभुरायचं आहे। मिरची, जाड मिरची घेतलेली आहे आणि ती एकदम बारीक चिरून घेतलेली आहे, किंवा तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। हे सर्व सॅलड छान मिक्स करून घ्यायचं आहे। असं खूप सुंदर चवीचं मटकीचं सॅलड तयार झालेलं आहे। आता आपल्याला बनवायची आहे व्हेज इडली। तर यासाठी मी कच्चे पोहे घेतलेले आहेत। आपण जे पोहे तयार करतो तेच घ्यायचे आहेत आणि यामध्ये घालण्यासाठी भिजवलेले शेंगदाणे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे। थोडेसे काळे मनुके मी भिजवून घेतलेले आहेत, साधे मनुकेसुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि यामध्ये घालण्यासाठी ज्या भाज्या आहेत त्या कोथिंबीर घेतलेली आहे, थोडासा भोपळा घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे। तर आपल्याला ज्या आवडतील त्याच भाज्या यामध्ये घालाव्या, म्हणजे चव खूप छान आली पाहिजे। किंवा नुसतं गाजर किंवा नुसतं कोथिंबीरसुद्धा घालू शकता, किंवा गाजर किंवा कोथिंबीरसुद्धा घालू शकता। पोहे जे आहेत ते मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहेत आणि हे पोहे आपण यामध्ये घालत आहोत। कोथिंबीर आणि बारीक कांदासुद्धा मी थोडासा कापलेला आहे। आता यानंतर भिजवलेले शेंगदाणे, ओले खोबरे आणि थोडासा जो भोपळा घेतलेला आहे तो आणि टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि यातच मी थोडीशी मिरचीसुद्धा घालत आहे। टोमॅटो एकदम मिक्सरमध्ये बारीक न करता तुम्ही जर बारीक बारीक फोडी केल्या तरीही चालतील। आपल्या टेस्टनुसार आणि आवडतील त्याच भाज्या यामध्ये घालाव्यात। भिजवलेले मणुकेसुद्धा मी यामध्ये घातलेले आहेत। गोड जर तुम्हाला नको असेल यामध्ये तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। आता हे बारीक झालेलं मिश्रण मी प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि आता ज्या आपल्या भाज्या आणि जे बारीक केलेले पोहे आहेत त्यावर थोडंसं लिंबू मी घालत आहे आणि यामध्ये आपल्या चवीपुरतं काळं मीठ आपण घालणार आहोत। यामध्ये मिरची, नंतर मनुके, लिंबू आणि मीठ यांचं परफेक्ट प्रमाण झालं तर ह्या इडल्या अतिशय चविष्ट अशा लागतात। या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून आपण याला इडलीचा आकार देत आहोत। याचे आपण छोटे छोटे गोळेसुद्धा बनवू शकतो आणि आपल्याला ह्या इडल्या जे पुदिन्याचं डीप आपण बनवणार आहोत किंवा मिंट डीप आपण जे बनवणार आहोत त्यामध्ये बुडवून बुडवून आपण खाऊ शकतो। छोटे छोटे जर बनवल्या तर आपल्याला तोडून खायची गरज नाही, डायरेक्ट एक आपण चटणीमध्ये बुडवून डायरेक्ट तोंडातसुद्धा घालू शकतो। बघा, आपल्या छान इडल्या आपण तयार केलेल्या आहेत आणि यासोबत आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत। पुदिना चटणीसाठी आपण अर्धी अर्धी वाटी पुदिन्याची पानं, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। यामध्ये ओलं खोबरं आणि भिजवलेले शेंगदाणेसुद्धा आपल्याला घालायचे आहेत। थोडंसं दही आपण यामध्ये चवीसाठी घालत आहोत आणि लिंबू पण थोडंसं पिळून घ्यायचं आहे। यामध्ये थोडीशी हिरवी मिरची मी घालत आहे, चवीनुसार आपल्याला कमी जास्त करावी, आणि लसणाच्या 1-2 पाकळ्यासुद्धा आपण यामध्ये घालू शकतो। यामध्ये काळं मीठ टाकून आपण हे छान मिक्सरला बारीक वाटून घेऊया। थोडंसं पाणी यामध्ये घालावं लागेल, जास्त पाणी घालायचं नाही। आपली छान पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे। पुदिना नसेल तर आपण फक्त कढीपत्ता घालून सुद्धा ही चटणी तयार करू शकतो। बघा, याप्रमाणे 5व्या दिवशीचं लंच आपलं तयार झालेलं आहे। पुदिन्याच्या चटणीसोबत आपण छान मटकीचं सॅलड जे तयार केलेलं आहे ते घेत आहोत, यासोबतच व्हेज इडली आणि
आपल्याला यामध्ये दोन फळं सुद्धा घ्यायची आहेत। तर आज माझ्याकडे पेरू आणि सीताफळ आहे, ते मी ताटामध्ये घेत आहे। मंडळी, हे जे जेवण आहे ते आपण पोटभर घेऊ शकतो। फळं किंवा आपण सॅलड जे आहे ते कितीही खाऊ शकतो, अगदी पोटभरेपर्यंत आपल्याला हे जेवायचं आहे। या अशा आहारामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स मिळतात, मिनरल्स मिळतात आणि आपल्याला जी डेफिशियन्सी असते ती पूर्ण होते आणि यामुळे फॅटसुद्धा तयार होत नाही आणि यासोबतच आपल्याला कुठलाही आजार होणार नाही आणि आपण अगदी निरोगी राहू शकतो। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय।